पुळावरील पडलेल्या लोखंडी साकवाची पाहणी आज आमदार वैभव नाईक व शिवसेना जिल्हा प्रमुख संजय पडते यांनी केली. यावेळी ग्रामस्थांनी साकव दुरुस्तीची मागणी केली. आमदार वैभव नाईक यांनी कुडाळ गटविकास अधिकारी विजय चव्हाण यांच्याशी संपर्क करत प्रथमतः सदर ठिकाणी तात्पुरत्या स्वरूपात लोकांची येण्या जाण्याची सोय करावी, तसेच जिल्हा नियोजन मधून नवीन साकवासाठी प्रस्ताव करण्याची सूचना केली. रविवारी सायंकाळी हा लोखंडी साकव कोसळला. याच दरम्यान सायकलवरून जाणारे 5 जण पाण्यात पडून जखमी झाले. या जखमींची देखील आमदार वैभव नाईक यांनी विचारपूस केली. आता भैया आता जायचं म्हणजे आमच्या माहितीप्रमाणे आम्ही आमच्या वाडीतल्या लोकांचं घेऊन नियोजन आम्ही केलंय. काय करतोय तर बघा, तिकडे मांजरेकरांच्या घरापासून एक साकू छोटासा आहे, त्या घरातले लोक तिकडून जातात. छोटेसा काल दोन साहेबांनी फोन केला, त्यांना फळाबिळा घाला जे काय आहे ते ग्रामपंचायत किंवा कुठल्या माध्यमातून ते करूया. एक जणा दुसरी गोष्ट, ह्या लोकांसाठी सुद्धा हे लोक तिकडून जाणार आहे कारण शेती आहे. परत गुरुवात्र घेऊन जाणार, गुरुवात्र पाण्यात नाही, त्यांना फोकळीचा साधा साकू घालून येतोपर्यंत तुरतात साकव घालूया. आम्ही त्यावर जातो, पण हा साकव उद्या लोखंडी नसून आम्हाला पक्का बंदरेचा हवा आहे. तर अधिक बातम्या आणि अपडेट्ससाठी पाहत रहा सिंधुदुर्ग 24 तास. सिंधुदुर्ग 24 तास ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन वर क्लिक करा. सिंधुदुर्ग 24 तास सदैव तुमच्या सोबत.